खानदेशातील ऐराणी मराठी बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेले माझा खानदेश न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. ताज्या घडामोडी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. माझा खानदेश न्यूज, आपला खानदेश, आपली बातमी. शिरपूर तालुक्यातील भाटपुरा ग्रामपंचायत अंतर्गत विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणाऱ्या पोलिसांना झाली मारहाण. ठाणेर पोलीस ठाण्यात 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल. 3 संशयित ताब्यात तर 1 फरार. कोरोना नियमांचे उल्लंघन करून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या दोघा पोलिसांना चौघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील ठाणेर पोलीस ठाण्याअंतर्गत शिरपूर चोपडा रोडवरील भाटपुरा पोलीस चौकीजवळ 11 मे 2021 रोजी सकाळी घडली. रात्री उशिरा ठाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौथा साथीदार फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत माहिती अशी की शिरपूर चोपडा रोडवरील भाटपुरा पोलीस चौकीजवळ काल सकाळी 11:30 सुमारास विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ठाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस व भाटपुरा ग्रामपंचायतचे कर्मचारी कारवाई करीत असताना मोटरसायकलवरून आलेल्या मांगीलाल मच्छिंद्र मालचे, संजय वारू सोनवणे, विनोद उखा मालचे व करण देवीदास सोनवणे यांनी मास्क लावलेला नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतल्याने राग येऊन त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, ठाणेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक एन ए रसाळ यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पिसेच्या फिर्यादीवरून रात्री 11:15 सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास PSI नवनाथ रसाळ करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलेच संशयित आरोपी मांगेलाल मालचे, संजय सोनवणे, विनोद मालचे या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून करण देवीदास सोनवणे गावातून फरार झालाय. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही नागरिक हे विना मास्क इतरत्र फिरत असतात, सार्वजनिक ठिकाणी फिरत असतात. त्या अनुषंगानं त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यासाठी 11/5/2021 रोजी सकाळी 11:30 सुमारास ठाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पिशे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र पवार, भाटपुरा ग्रामपंचायतचे क्लर्क कर्मचारी या संयुक्त मोहीममध्ये काही सम हे विना मास्क त्या ठिकाणी मोटरसायकलवरती प्रवास करताना आढळून आले. त्यामुळे त्यांना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी थांबून त्यांना मास्क का परिधान केला नाही त्या संदर्भामध्ये विचारणा केली. आरोपाची जी दंड भरण्याची त्यांना विनंती केली, परंतु त्यांनी रीतसर दंड न भरता पोलीस कर्मचारी तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी हे शासकीय काम करत असताना त्यांच्याशी आरेरावी केली, त्यांच्याशी उद्धटपणे बोलून त्यांच्या शासकीय कामामध्ये आडकाठी निर्माण केली आणि योगेश पिशे पोलीस कॉन्स्टेबल यांच्या शासकीय गणवेशावरील नेमप्लेट तोडून टाकली, त्यांना धक्काबुक्की केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करत असताना ते दोघं साथीदार ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते किंवा कुठलीही गोष्ट समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते. फोन करून अजून त्यांच्या दोन साथीदारांना बोलवून घेतलं. काही वेळानंतर ते साथीदार लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी त्या लाकडी दांडक्यांनी देखील यांना मारहाण केली. शासकीय कामात आडकाठी निर्माण केल्यामुळं गुन्हा नोंद करण्यात आलेला असून या गुन्ह्यामध्ये मांगेलाल मच्छिंद्र मालचे, संजय सोनवणे तसेच विनोद उखा मालचे या तिघांना, सर्व राणार सावेर या तिघांना अटक करण्यात आली. तसेच करण देवीदास सोनवणे हा इसम त्या ठिकाणी घटनास्थळावरून पळून गेला. नागरिकांना विनंती आहे की पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन हे आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असतं. अशा स्वरूपाचं कृती करून शासकीय कामात अडथळे आणू नयेत ही विनंती आहे.